नमस्कार, मी सायली पाटील, केव्ही न्यूज रायगड मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत। मी घेऊन आली आहे तुमच्यासाठीची अत्यंत महत्त्वाची बातमी, परंतु त्याआधी रायगडातील विश्वासार्ह आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी लगेचच सबस्क्राइब करा केव्ही न्यूज रायगड। शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस या महाविकास आघाडीतील दोन महत्त्वाचे घटक असणाऱ्या पक्षात पॉस्कोच्या भंगारावरून सुरू असलेल्या वादविवादाच्या पार्श्वभूमीवर पार पडलेल्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत या वादाचे पडसाद उमटण्याची दाट शक्यता वर्तवली जात होती आणि ही वर्तवण्यात आलेली शक्यता अखेरीस सोमवारी खरी ठरली। जिल्हा नियोजन समितीची बैठक सोमवारी पार पडली असून या बैठकीत जिल्हा परिषद अध्यक्ष योगिता पारधी, खासदार सुनील तटकरे, खासदार श्रीरंग बारणे, सर्वश्री आमदार बाळाराम पाटील, अनिकेत तटकरे, भरत गोगावले, प्रशांत ठाकूर, महेंद्र थोरवे, महेश बालदी, माजी आमदार सुरेश लाड, मनोहर भोईर, जिल्हा नियोजन समितीचे सदस्य ॲडव्होकेट आस्वाद पाटील, जिल्हाधिकारी डॉक्टर महेंद्र कल्याणकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर किरण पाटील, पोलीस अधीक्षक अशोक दुधे, अपर जिल्हाधिकारी अमोल यादव, जिल्हा नियोजन अधिकारी जयसिंग मेहत्रे, निवासी उपजिल्हाधिकारी डॉक्टर पद्मश्री बैनाडे, विविध शासकीय यंत्रणांचे कार्यालय प्रमुख उपस्थित होते। शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस या दोन्ही पक्षांच्या सुरू असलेला वादविवादाचे पडसाद सोमवारी पार पडलेल्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत उमटले। या वादामुळे काही अनुचित प्रकार घडू नये यासाठी अलिबाग शहरात तसेच जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात प्रचंड पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता। जिल्हा नियोजन समितीच्या इतिहासात प्रथमच इतक्या मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त पार पडल्याने या बैठकीला तालिबानी दहशतवादी येणार होते की काय अशी शंका व्यक्त करत खिल्ली उडवली जात होती। ही बैठक सुरू असताना आजी माजी पदाधिकाऱ्यांनी गोंधळ माजवीत बैठक काही काळ बंद पाडण्याचा देखील प्रकार केला। जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडलेल्या या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत श्रीवर्धन, माणगाव मधील शाळांच्या आवारात वाढलेले गवत, दुरुस्ती तसेच इतर सार्वजनिक कामात पक्ष बघून निधी देणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसचे पालकमंत्री तसेच खासदार यांना भर बैठकीत चांगलेच सुनावले। जे शाळांसारख्या कामातही राजकारण करतात त्यांच्याकडून जिल्ह्याच्या विकासाची काय अपेक्षा करणार असा प्रश्न शिवसेनेचे सदस्य तथा दक्षिण रायगड जिल्हा प्रमुख अनिल नवगणे यांनी थेट उपस्थित केल्याने शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेसच्या बिघाडीत दरी आणखी रुंदावण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। पालकमंत्री आदिती तटकरे विकास कामांची माहिती देत असताना सदस्य अनिल नवगणे यांनी त्यांच्यावर आक्षेप घेतला। श्रीवर्धन मतदारसंघातच आदिती तटकरेंकडून मोठ्या प्रमाणावर पक्षपात केला जात आहे असं वक्तव्यही अनिल नवगणे यांनी केलं। शाळांच्या आवारात मोठ्या प्रमाणावर गवत तसेच झुडपे वाढले आहे, शाळांच्या इमारती नादुरुस्त झाल्या आहेत। त्यांचे काम करताना पालकमंत्री फक्त राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची सत्ता असणाऱ्या गावातील शाळांना झुकते माप देतय, तर शिवसेना तसेच इतर पक्षांच्या ताब्यातील गावाकडे हेतू परस्पर दुर्लक्ष करीत असल्याचा थेट आरोप त्यावेळी त्यांनी केला। शिवसेनेला जिल्हा नियोजन समितीचा निधीच मिळत नसल्याचे ते म्हणाले। यावेळी उरण येथील माजी आमदार मनोहर भोईर यांनी निधी मिळत असल्याचा दावा केला आणि त्यांनी हा दावा करताच अनिल नवगणे यांनी त्यांना प्रत्युत्तर देत तुम्हाला मिळत असेल पण पालकमंत्री श्रीवर्धन विधानसभा मतदारसंघात भेदाभेद करीत असल्याचे त्यांनी म्हटले। अनिल नवगणे यांच्या पवित्र्यावर पालकमंत्री तसेच खासदार यांच्यासह संपूर्ण सभागृह काही काळ स्तब्ध झाला होता। नागरिकांनी अतिशय विश्वासाने निवडणुकांमधून निवडून दिलेल्या याच लोकांकडून जर विद्या मंदिर असणाऱ्या शाळांसारख्या गोष्टींमध्ये राजकारण केलं जात असेल तर या सगळ्यांकडून जिल्ह्याच्या विकासाची काय अपेक्षा करणार असा प्रश्न उभा राहतोय। राजकीय नेत्यांचं पडद्यामागचं राजकारण शिवसेनेच्या अनिल नवगणे यांनी सर्वांसमोर आणल्याने आता शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या आघाडीची बिघाडी होते की काय असा सवाल उभा राहिला आहे। अशा ताज्या घडामोडींसाठी तुम्ही पाहत रहा केव्ही न्यूज रायगड। धन्यवाद।